राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झालीये. महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे नेते सभा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा भाषण देताना नेते बोलण्याच्या नादात चूक करतात आणि मग त्यांची फजिती होते. असंच काहीतरी झालंय गोकुळगाव शिरगाव येथील भाजपच्या सभेमध्ये. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी सभेमध्ये मतदारांना आवाहन करताना चुकून कमळाऐवजी घड्याळाचं बटन दाबा असं बोलून गेले. आपली चूक लक्षात आल्यावर ती दुरुस्त करून कमळासमोरचं बटन दाबा असं सांगत त्यांनी भाषण सुरू ठेवलं. धनंजय महाडिक हे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, त्यामुळे चुकून कमळऐवजी घड्याळ बोलल्याचं स्पष्टीकरण महाडिक यांनी दिलंय. मी अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो म्हणून मी कमळाऐवजी घड्याळ म्हणालो, पण लक्षात असू द्या आता घड्याळ नाही तर कमळ, कमळासमोरचं बटन दाबून भाजपलाच विजय करा असं महाडिक म्हणाले. तर त्याला 21 तारखेला आपण उत्तर द्यावं. 21 तारखेला अमल माडिकांचं चिन्ह घड्याळ आहे, या घड्याळ चिन्ह कमळ आहे, या कमळ चिन्हास मी घड्याळत होतो लय वर्ष, त्यामुळे पण काय चिंता नाही, इथं काही घड्याळ नाही आहे.